शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना झाल्याबद्दलची बातमी, मोदींची तुलना ही शिवरायांशी होऊ शकतच नाही. छत्रपती संभाजीराजेंनी ही गर्जना केलेली आहे, शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाशीही होणार नाही. वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकासंदर्भातला हा वाद आता सुरू झालेला आहे. मोदी त्यांच्या ठिकाणी आहेत, ते मोठे आहेत, त्यांचा आदर आहे आणि त्यांची तुलना किंबहुना कुणाचीही तुलना ही शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. राष्ट्रीय अध्यक्षांनी या पुस्तकावर तातडीनं बंदी आणावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे आणि सिंदखेड राजामध्ये त्यांनी ही मागणीची गर्जना केली आहे. प्रकाशन झालंय दिल्लीमध्ये, प्रकाशन झालंय भाजपच्या कार्यालयात. पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत, पण प्रधान म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत. त्यांचा मी आदर करतो, पण आदर करत असताना सुद्धा त्यांची तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या भाजपच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुद्धा एक तिथं खासदार आहेत, ते चालणार नाही. ते पुस्तक ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. ते पुस्तक मार्केटमध्ये जाऊन चालत नाही. कुठल्याही माणसाची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही. हा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला माझा बोलण्याचा अधिकार आहे असं मला मुद्दाम आपल्या सरांना सांगायचं. तुमचा आवाज आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून शिवाजी महाराजांचं वैभव, शिवाजी महाराजांचं अस्तित्व, शिवाजी महाराजांचं स्वराज्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. म्हणून माझी परत त्यांना एकदा विनंती आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक बघावं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी आदर करतो, पण सांगतो ते कर्तृत्वानी मोठे आहेत, त्यांनी दुसऱ्यांदा निवडून आलेत, पण शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होणार नाही. मी मला नमूद या प्रसंगी करायचंय. तर एकंदरीतच या पुस्तकावरून आता वाद निश्चितच या पुढच्या काळामध्ये वाढणार आहे. मोदींची तुलना केलेली आहे आणि तीही छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आहे आणि आता छत्रपती संभाजी महाराजांनी ही गर्जना केलेली आहे आणि या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. सचिनजी, आपण हा वाद आता बघत असाल अशा प्रकारे खरं तर पुस्तकाचं शीर्षक आहे. काही वेळापूर्वी महेश जाजू आम्ही त्यांच्याशी बोललो, जे खरं तर या प्रकाशन सोहळ्यावेळी तिथे होते, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही देवासमान आहात असं आपण किती सहजरित्या म्हणतो, किंवा विवेकानंद आणि मोदींची तुलना झालेलं एक पुस्तक आलंय, किंवा अमित शहांचं चाणक्य राजनीती के चाणक्य अशा नावाचं पुस्तक आलंय, तर अशा तुलना सहज होतात, त्यामुळे यामध्ये काही वेगळं नाहीये, वावगं नाहीये असं जाजूंचं म्हणणं होतं. आपण आता आपली भूमिका काय असेल या संदर्भातली? एक सूर्याची तुलना काजव्याशी सहजपणे कधी होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. खऱ्या अर्थानं हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. या अगोदरही अजय कुमार बिश्ते जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही अशी तुलना केली होती. त्याचबरोबर त्या ठिकाणी विवेक जे गोयल आहेत त्यांचे जे नेते आहेत त्यांनी देखील अशा तऱ्हेची तुलना केली होती. हा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय. यातनं शिवाजी महाराजांची अवमानना तर करण्याचा प्रयत्न, त्यांची उंची देखील कमी करण्याचा प्रयत्न आहे. आणि ज्या विचारांचं प्रतिनिधित्व शिवाजी महाराज करत होते ते सद्विचाराचं प्रतीक होते. सर्व जाती धर्मांना घेऊन त्या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि त्यांच्या विचारांच्या विरोधात असलेले लोक जर स्वतःची तुलना त्या ठिकाणी करून घेत असतील तर हे अतिशय निषिद्ध आहे आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत. ज्यांनी शिवस्मारकामध्ये देखील घोटाळा केला असे व्यक्ती आज स्वतःला शिवाजी महाराज म्हणत आहेत, म्हणजे याच्यापेक्षा हास्यास्पद तर नसेल, परंतु त्यापेक्षा त्या ठिकाणी तिरस्करणीय अशी बाब कुठली नसेल ज्याचा जितक्या तीव्र शब्दामध्ये निषेध करावा तितका कमी आहे. आणि भारतीय जनता पक्षाला आम्ही या ठिकाणी त्या संदर्भामध्ये इशारा देत आहोत, हे पुस्तक तात्काळ त्यांनी मागे घ्यावं. ही प्रकार महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही, देशाची जनता देखील सहन करणार नाही. तुम्ही फार मोठे प्रघात केलेले आहेत अगोदर आणि त्यांनी तुम्ही जी काही लक्ष्मण रेखा आहे ती अनेकदा ओलांडलेली आहेत, परंतु ही जी ओलांडण्याचा तुम्ही जर प्रयत्न करणार असाल तर त्या ठिकाणी ते कोणीही सहन करणार नाही.
बरं, संभाजीराजेंनी मागणी केली आहे की राष्ट्रीय अध्यक्षांनी या पुस्तकावर तातडीनं बंदी आणावी म्हणून, पण एकंदरीतच काय वाटते भाजपावर बंदी आणेल का? कारण आतापर्यंतच भाजपची सगळी चालीरीती पाहिल्या तर वाटतंय का आपल्याला की असं काही करेल म्हणून बंदी वगैरे आणेल? नाही, भारतीय जनता पक्ष हा विकृत विचारांचं प्रतिनिधित्व करतं, कुविचारांचं प्रतिनिधित्व करतं. देशामध्ये द्वेष तिरस्कार जाती धर्मांमध्ये त्या ठिकाणी वैमनस्य निर्माण करायचा आणि स्वतःच्या राजकीय पोळ्या हसायच्या त्या ठिकाणी निर्माण करायच्या अशा तऱ्हेचा प्रयत्न करणारा भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचं जे कृत्य आहे ते जाणीवपूर्वक त्याच्याकडनं केलं जातं आणि परंतु त्याचा विरोध ही जनता जशी ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं करते त्याचा विरोध कायम होत राहणार आहे आणि आता मला असं वाटतं की त्यांच्या पायाखालची जमीन देखील आता हलू लागलेली आहे. ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर. सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या बरोबर होते. तर आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचा वाद आता मोठा होत चाललेला आहे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू यांच्याबरोबर आम्ही काही वेळापूर्वी संवाद साधला, ते काय म्हणाले आपण ऐकूया. असं आहे, कुठल्याही पुस्तकाचं हेडिंग किंवा कुठल्याही वाक्याचा अर्थ त्याप्रमाणे घेतला जातो, त्याच्या मागचं स्पिरिट लक्षात घेणं आवश्यक असतं. लोक कोणालाही असं म्हणतात की तुम्ही मला देवाच्या जागी आहात, आप मेरे भगवान है, तो भगवान याचा अर्थ काय? देवाचा अपमान आहे का? याचा अर्थ देवाचं जे उदात्तीकरण आहे ते तुमच्यामध्ये आम्ही पाहतो आहोत. तर मला असं वाटतं की जे कोणी क्षुल्लक नॉन इश्यूला इश्यू बनवून काही चर्चा घडवू इच्छित आहेत त्यांच्याशी मला काही बोलायचं नाही. नरेंद्र मोदींना लोक विवेकानंदांची उपमा देतात की वो उस टाइम विवेकानंद थे, अब नरेंद्र है, याचा अर्थ काय? विवेकानंदांचा अपमान आहे. शिवाजी महाराजांचा कोणी उल्लेख कोणाशी करतात, हे शिवाजी महाराजांसारखे शूर आहेत, हे त्यांच्यासारखे डिसिजन मेकर आहेत, याचा अर्थ काय? शिवाजी महाराजांचा अपमान झाला. मला असं वाटतं की त्या मोठ्या व्यक्तींच्या मध्ये असणारे जे गुण आहेत, त्यांची जी गुणवत्ता आहे, त्याचा अप्रिसिएशन हे आहे आणि त्या स्पिरिट मध्ये लोक बोलतात. त्यामुळे ज्यांना इश्यू तयार करायचा त्यांना काही उत्तर देण्याची आवश्यकता नाही, पण जे समजून येणारे आहेत त्यांनी या उपमेमागचा भाव जो आहे त्याचं स्पिरिट जे आहे ते लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तर श्याम जाजू यांचं हे म्हणणं होतं, मात्र आता सचिन सावंत यांनी सांगितलं करावा तितका निषेध कमीच आहे. तर शिवसेनेच्या संजय राऊतांनीही भाजपावर या संदर्भात टीका केली आहे. महान पुस्तक लिहिणारे गोयल आहेत कोण असं त्यांनी म्हटले. महाराष्ट्र सदनावर हल्ला करणारा हा गोयल आहे. संजय राऊत यांनी भाजपावर टीका केलेली आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाशी होऊ शकणार नाहीये. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकासंदर्भातला हा वाद आहे आणि ज्यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे ते गोयल यांच्या संदर्भात आता संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि संजय राऊत यांनी भाजपावर देखील टीका केली आहे. महान पुस्तक लिहिणारे गोयल कोण असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर खरं तर गोयल हे काही वर्षांपूर्वी शिवसेनेत होते आणि अगदी 2 वर्षांपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. याच गोयलांनी महाराष्ट्र सदनावर हल्ला केला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर आता या पुस्तकाचा वाद चांगलाच पेटतो. शिवप्रेमींनी या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे. स्वतः संभाजीराजे यांनी आज जिजाऊंच्या कार्यक्रमामध्ये देखील या संदर्भातला निषेध व्यक्त केला. शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकणार नाही आणि हा पुस्तकावर तातडीनं बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे राष्ट्रीय अध्यक्षांना. अर्थात नरेंद्र मोदी यांचा आपल्याला आदर आहे, मात्र शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना होऊ शकणार नाही. तर यावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्र सदनावर हल्ला करणारा हा गोयल आणि हे पुस्तक लिहिणारा गोयल आहे कोण अशी संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपवरही त्यांनी टीका केलेली आहे. वेगवेगळ्या पक्षातून वेगवेगळ्या नेत्यांच्या आता प्रतिक्रिया या पुस्तकासंदर्भात येऊ लागलेल्या आहेत. या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक आता बाजारात येते की नाही इथपासून प्रश्न आहेत. तर संभाजीराजे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे काही वेळापूर्वी ते आपण पाहूया. प्रकाशन झालंय दिल्लीमध्ये, प्रकाशन झालंय भाजपच्या कार्यालयात. पुस्तकाचं नाव आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी त्यांच्या ठिकाणी मोठे आहेत, पण प्रधान म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून आलेत. त्यांचा मी आदर करतो, पण आदर करत असताना सुद्धा त्यांची तुलना किंबहुना कोणाचीही तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या भाजपच्या कार्यालयात जे पुस्तक प्रकाशन झालेलं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुद्धा एक तिथं खासदार आहेत,
ते चालणार नाही ते पुस्तक, ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्षांनी त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. ते पुस्तक मार्केटमध्ये जाऊन चालत नाही. कुठल्याही माणसाची तुलना हे छत्रपती शिवाजी महाराजांची होऊ शकत नाही. हा मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला माझा बोलण्याचा अधिकार आहे असं मला मतदान आपल्या सरांना सांगायचं. तुमचा आवाज आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून शिवाजी महाराजांचं वैभव, शिवाजी महाराजांचं अस्तित्व, शिवाजी महाराजांचं स्वराज्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही. म्हणून माझी परत त्यांना एकदा विनंती आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक बघावं. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मी आदर करतो पण सांगतो, ते कर्तृत्वानी मोठे आहेत, त्यांनी दुसऱ्यांदा निवडून आलेत, पण शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होणार नाही. मी मला नमो त्या प्रसंगी करायचं आहे.